प्रवासला मी त्यांना टॅक्सीमधून तुमचं स्वागत करतोय, कारण की खूप घाई गडबडीत निघालोय. एक आज आपण चाललेलो आहे माझगावला, गावदेवी पालखी आहे, तर त्याचा आज व्लॉग बनवायला चाललोय आपण. सगळीकडे गाण्यांचा आवाज येतोय, चलिये. फायनली पोहोचलोय लोकेशन वरती. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे माझगाव मध्ये. तुम्ही मागे आवाज बघतच असतील की फुल जल्लोष आहे इकडे, पण इथे बँजोज वगैरे पण भरपूर आहेत, खूप बँजो पार्टीज आहेत. आपण जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करू, बँजो पार्टीज ढोल ताशा असतील ते कवर करण्याचा प्रयत्न करू. पण आता आपण जाऊया, कारण की मला आवाज येतोय आणि मला राहवत नाही आहे की बँजो पार्टी तिकडे चालू आहे. तिकडे आहे मला वाटतं पहिलीच बँजो पार्टी आपल्याला भेटणार आहे, ती म्हणजे अजिंक्य म्युझिकल ग्रुप. तर आता आपण जाऊया फटाफट आणि शूट घेऊया. तर हे आहे लोकेशन आणि त्या साईडलाच कुठेतरी मला वाटतं स्टेज दिसतोय छोटासा, आणि तिथेच अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा सेटअप लागलाय वाटतं. त्या आवाज येत असेल तुम्हाला. अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा स्टार आहे, स्टार आपल्या बरोबर. तेव्हा तिकडे मी इथे बघत पण मला समजतंय तेव्हा मोठ्यानी बोलायला लागणार. तुझा आवाज तू एकदम हळू होतो, वाजवतो किती जोरात. मित्रांनो सगळ्यांनी, असा आहे अभिषेक आहे. आपण इथे उभे होतो तेव्हाच आपण जेव्हा एंट्री मारली ना तेव्हाच स्टार्ट झालाय बँजो. Thank you.
ह्याला तुम्ही खाली खाली ह्याला तुम्ही सगळे ओळखतच असतील. तर हा आहे अमन. प्रत्येकाने त्याचा चॅनल जर बघितलं नसेल ब्लॉगचं तर सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा, फटाफट 50,000 पोहोचवा. आणि आपण नेहमी रोटोवाल्यांना वगैरे सर्वांना भेटतो, ठीक आहे, सर्वांना रोटोवाल्यांना भेटतो, पण आपण बियाणावाल्याला भेटतो. तुम्ही मला बोलता ना की कमेंट करताना की रोटोवाल्यांना दाखवता वगैरे पियानोवाल्यांना दाखवत नाही, तर आपण त्या एक चॅनल पण नवीन तयार केलं नाचो फिंगर्स म्हणून, त्याला पण कडक रिस्पॉन्स येतोय. तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपले जे पियानो आर्टिस्ट आहेत, कीबोर्ड आर्टिस्ट आहेत, तर तेच फक्त येणार आहे, त्यांचे सोलो परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल. तर तसा आपला एक कीबोर्ड आर्टिस्ट, जो नाव प्रतीक जाधव चिंको. पालखी त्या साईडला आहे जिथे हे मंदिर आहे, आणि पालखी तुम्ही जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो पालखी. आता चहा पिऊन झालाय. आता जर तुम्ही बघितलं ना तो होता अजिंक्य म्युझिकल ग्रुप, तसे तर सगळेजण ओळखतातच. तर अजिंक्य म्युझिकल ग्रुपचं तुम्ही जे काय वादन होतं ते इथे पालखी सोहळ्यामध्ये ते तुम्ही बघितलं. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा.